नमस्कार श्रोते, मी ज्योती कपिले, आपले सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. रसिक हो, ऑल इंडिया रेडिओ अथवा आकाशवाणी हे मनोरंजनाचे, माहितीसाठीचे आणि सर्वांचेच आवडते श्राव्य माध्यम आहे. या माध्यमातून सर्व स्तरांवरील श्रोत्यांसाठी वेगवेगळ्या भागात अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले जातात. धनश्रीताई लेले, श्रीरंगजी भावे आणि नेहाताई खरे ही नावं जगप्रसिद्ध आहेत. आज ऐकूया त्या तिघांच्या केमिस्ट्रीतून निर्माण झालेलं एक अवीट कोडीचं रूपक. महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या खंडकाव्यातील नद्यांचे विलोभनीय दर्शन. श्रोते हो, मैत्रिणींनो, आज आहे आषाढस्य प्रथम दिवसे, अर्थात आषाढ शुद्ध प्रतिपदा. कालिदासाने मेघाला दूत मानून खंडकाव्य रचलं मेघदूतम. पूर्व मेघ आणि उत्तर मेघ हे त्याचे दोन विभाग. या मेघदूताचं गारुड हे पिढ्या पिढ्यांवर आहे. उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं. मेघदूतात तर अत्यंत विलोभनीय अशा उपमा आणि अलंकारांची पखरण आहे. मूळ संस्कृतातलं हे काव्य, त्याची भुरळ अनेक भाषातील साहित्यिकांना पडली, त्यामुळे त्यांचे स्वैर अनुवादही झाले. तेही उत्कृष्ट आहेत, पण आपल्याला सर्वसामान्यांना मेघदूत ही अजरामर कलाकृती उलगडून समजावून सांगायला हवी. आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं धनश्री लेले यांना. देशविदेशामध्ये आपल्या रसाळ शैलीमध्ये धनश्री लेले यांची व्याख्यानं होत असतात. मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयामध्ये त्या सुवर्ण पदक विजेत्या आहेत. अर्थात विद्यापीठामध्ये त्या सर्वप्रथम आल्या होत्या. एम ए ही पदवी त्यांनी संपादन केली संस्कृत साहित्यामध्ये. संस्कृत साहित्य आणि भारतीय तत्वज्ञानाच्या त्या अभ्यासक आहेत. हे साहित्य आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं कार्य धनश्री लेले करत असतात. मेघदूत सुद्धा विविध अंगांनी त्या मांडतात. आज आपण ऐकणार आहोत रूपक मेघदूतातील सरित संपदा. लेखन आणि निवेदन केलंय धनश्री लेले यांनी. यातील मूळ संस्कृत रचना शुद्ध आणि स्वच्छ स्वरात सादर करणार आहेत श्रीरंग भावे. ऐकूया तर मेघदूतातील सरित संपदा. आषाढ महिना म्हटलं आणि त्यातही आषाढाचा पहिला दिवस म्हटलं की आठवण होते ती कवी कुलगुरु कालिदास यांच्या मेघदूतम या खंडकाव्याची. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमा शिष्ट सांगुंग प्रक्रिया परिणत गज प्रेक्षणीय दर्शन. रामगिरीवरती आपल्या नगरीचा आणि आपल्या पत्नीचा विरह सहन करणारा तो यक्ष. त्या यक्षाला आषाढ महिन्यातला पहिला वहिला काळा कविन्न मेघ दृष्टीस पडतो आणि त्याला आपल्या प्रियेची अधिकच तीव्रतेनं आठवण यायला लागते आणि क्षणभर त्याच्या मनात असा विचार संपून जातो की माझ्या पत्नीची सुद्धा माझ्या विरहामुळे अगदी हीच अवस्था झाली असेल. मग अशा वेळेला तिला दिलासा द्यायला नको का? तिला फक्त एवढा निरोप द्यायला हवा की तुझा पती म्हणजे मी इथे रामगिरीवरती सुखरूप आहे. पण रामगिरीपासनं कैलास पर्वताच्या पलीकडे असणाऱ्या त्या अलका नगरीपर्यंत जाणार कोण? आणि त्याच वेळेला हा आषाढातला पहिला वहिला मेघ यक्षाच्या नजरेला पडलेला आहे आणि त्याच्या मनात विचार आलाय की ह्या मेघामार्फत जर आपण आपल्या पत्नीला निरोप पाठवला तर. हीच मेघदूताची कल्पना. हा मेघाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून यक्ष जो मार्ग सांगतोय तो मार्ग इतका सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे तो फक्त मार्ग नाही तर तो आपल्या भारतभूमीचं अतिशय सुंदर असं वर्णन आहे. आकाशातनं जाताना ही भारतभूमी कशी दिसेल? पर्वत कसे आहेत? वृक्षसंपदा कशी आहे? प्राणीजीवन कसं आहे? त्याचबरोबर या भारतभूमीला सुजला सुफला करत वाहणाऱ्या इथल्या नद्या कशा आहेत? कितीतरी वेगवेगळ्या दृष्टीतून मेघदूताचा अभ्यास करता येतो. आज आपण जो विषय पाहणार आहोत तो आहे मेघदूतातील सरित संपदा. म्हणजे या मेघदूतामध्ये वेगवेगळ्या नद्यांचं अतिशय सुंदर वर्णन आलंय, त्याचा थोडासा आस्वाद घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हा यक्ष मेघाला सांगतो की मेघा, तू आता उत्तर दिशेकडे प्रस्थान कर बरं, आणि इथून निघालास ना की वाटेमध्ये तुला लागेल तो आम्रकूट पर्वत. आम्रकूट म्हणजे सध्याचं अमरकंटक. नावासारखंच हा पर्वत आंब्याच्या झाडांनी अगदी भरलेला आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आहेत, त्यामुळे पिवळ्या धम्मक आंब्यांनी इथला या पर्वताचा रंग सुद्धा अगदी पिवळा होऊन गेलेला आहे. अशा आम्रकूटावरती जाऊन तू बस.
कोट तुला अतिशय प्रेमानं डोक्यावर धारण करेल. हा, आणि मग या अमरकंटकावरनं, या अमरकोटावरनं पुन्हा उत्तर दिशेला बघ. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खळाळणारी, फेसाळणारी अशी नर्मदा नदी तुला दिसेल. या नर्मदेचं वर्णन कालिदासाने इतकं सुंदर केलंय. कालिदास म्हणतात, नेमकं आता खरं तर मेघानं लवकरात लवकर अलकानगरी
कडेला जावं अशी अपेक्षा आहे. पण तरीही यक्ष सांगतोय की तू खाली उतर, त्याचं पाणी पी, यात वेळ जाणार आहे. पण वेळ गेला तरी चालेल, कारण आत्तापर्यंत सगळं पाणी दिल्यामुळे मेघ हलका झालाय आणि मग हलक्या झालेल्या मेघाला वारा कुठे उधळून घालू शकेल? मग तो नेमका अलका नगरीला पोहोचेल कसा? आणि म्हणून त्यानं पाणी प्यावं, आपल्या पूर्वीच्या आकारमानाला आणि वजनाला प्राप्त व्हावं आणि योग्य तो मार्ग आक्रमावा. हे सगळं सांगत असताना कालिदास एक ओळ अशी लिहून जातात ज्याला सुभाषिताचं मोल प्राप्त होतं. रिक्त सर्व भवती ही लघु पूर्णतः गौरवाय. याचं भाषांतर किंवा याचा अनुवाद बोरकर इतका सुंदर करतात. बोरकर म्हणतात, संपन्नांना वजन असते, संपन्नांना वजन असते खंगलेल्या सुपांग. आणि म्हणून रिक्त राहू नकोस, तर आपला भरीव आकाराला प्राप्त हो. असं नर्मदेला पाहून घे तिचं पाणी प्राशन कर अशी अपेक्षा यक्षानं मेघाकडे वर्णन केलेली आहे. नर्मदेचं महत्व उत्तर भारतामध्ये राहणाऱ्या मंडळींना सांगायला नको. खरोखरच नर्मदा ही नदी नाही, तो नदच आहे. इतक्या मोठ्या पाण्यानं, इतक्या प्रचंड अशा जलाशयाच्या ह्यानी ती वाहत असते की त्याला नदी म्हणणं हे खरं तर योग्यच नाही. अशा या नर्मदेला पाहावं, तिचं पाणी प्यावं, तृप्त व्हावं आणि मग मात्र फार काळ न रेंगाळता आपला मार्ग आक्रमावा असं यक्षानं मेघाला सूचित केलेलं आहे. आता कुठे जायचं आहे? तर आता उत्तरेच्याच दिशेनं चालत राहायचंय, पण थोडंसं पश्चिमेकडे वळायचंय. काय करायचं पश्चिमेला वळून? तर उज्जैनी नगरी बघायची. वस्तुत ही उज्जैनी मेघाच्या मार्गात सुद्धा येत नाही, पण तरी सुद्धा कालिदासानं त्याला उज्जैनीकडे पाठवलेलं आहे. कारण कालिदासांविषयी फार काही माहिती नसली त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी, तरी सुद्धा त्यांचं आणि उज्जैनीचं एक अतूट असं नातं आहे हे मात्र त्यांच्या लेखनातनं अनेकदा प्रत्ययाला येतं. म्हणूनही असेल कदाचित की कालिदासांनी म्हणजेच त्यांच्या यक्षांनी मेघाला थोडंसं पश्चिम दिशेला उज्जैनीकडे पाठवलेलं आहे. या उज्जैनीच्या मार्गावरती दोन नद्या लागणार आहेत. त्यातली एक आहे निर्विंध्या आणि दुसरी आहे सिंधू. या निर्विंध्याचं आणि सिंधूचं वर्णन हे लागोपाठच्या श्लोकांमध्ये येतं. पण एक अतिशय काय म्हणूया त्याला, प्रणय चेष्टा करणारी आहे आणि दुसरी मात्र विरहिणी आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखांचं वर्णन जणू कालिदासांनी लागोपाठच्या श्लोकांमध्ये केलंय आणि कुठेही तोल त्याचा ढळू दिलेला नाही, हे विशेष महत्वाचं. निर्विंध्याचं वर्णन करताना यक्ष असं म्हणतो की मेघा तुला वाटेमध्ये निर्विंध्या नदी लागणार आहे. ती कशी असेल? तर तिच्यामध्ये चांगल्या लाटा उसळत असतील. या लाटांवरतीच अतिशय सुंदर असा आवाज करत म्हणजे पक्षी किलबिलाट करत असतील. ही पक्ष्यांची रांग म्हणजेच त्या नदीनं घातलेली मेखला, धारण केलेला जणू कंबरपट्टा आहे असं समज. ही प्रतिमा किंवा ही उपमा मेघदूतामध्ये आणखीन एका ठिकाणी येते. जेव्हा मेघ अलका नगरीला पोचलेला आहे तेव्हा जे सरोवर दिसणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हंसांची पंक्ती एकदा या काठावर, एकदा त्या काठावर अशी जी ओळ फिरत राहणार आहे ती म्हणजे जणू त्या सरोवरानं धारण केलेली मेखला असं एकदा पुन्हा कालिदासाने म्हटलेलं आहे. तेव्हा ही निर्विंध्या अशी त्या पक्ष्यांची माळ जी आहे ती जणू मेखला धारण करणारी निर्विंध्या आहे. आणि इतकंच नाही तर ती जाता जाता वेगवान वाहताना जणू आपल्या शरीरावरच्या नाभीचा प्रदेशच तुला दाखवणार आहे. म्हणजे त्या नदीमधले अतिशय सुंदर भोवरे सुद्धा तुला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं एवढं वर्णन कशासाठी? तर यक्ष म्हणतो की या सगळ्या त्या नदीनं केलेल्या प्रणय चेष्टा आहेत. आणि प्रणय चेष्टा ज्यानं केल्या असतील तिला असं झिडकारून माणसानं पुढे जाता कामा नये. थोडक्यात काय तर निर्विंध्या नदीचा तू उपभोग घे हे त्याला कुठेतरी सुचवायचं आहे. शांताबाई या श्लोकाचा अनुवाद करत असताना त्यातल्या शेवटच्या ओळीचा अनुवाद करताना असं म्हणतात, मूळ कालिदासाची ओळ अशी, स्त्रीणामाद्यम प्रणयवचनम विभ्रमो हि प्रियेषु. त्यावर त्या म्हणतात, लाडिक विभ्रम रमणींचे तर प्रणयाचे पहिले आश्वासन, प्रणयाचे पहिले आश्वासन. निर्विंध्यानंतर उज्जैनीच्या वाटेवरती मेघाला दिसणार आहे ती सिंधू नदी. ही सिंधू म्हणजे ती सिंधू नाही, म्हणजे वायव्य सरहद्द प्रांतातनं जी वाहते ती सिंधू नाही, तर ही सिंधू म्हणजे काला सिंधू. आणि या सिंधूचं वर्णन कसं? निर्विंध्याचं वर्णन फारच वेगळ्या पद्धतीनं कालिदासांनी केलं, पण ही सिंधू मात्र तशी नाही. तर ही सिंधू कशी आहे? तर
ती रयाच पार निघून गेलेली आहे. म्हणजे तिला पाहिल्यानंतर एखाद्या विरहिणीची आठवण व्हावी अशी ही सिंधू. बारीक झाली आहे तिची रया, सगळी निघून गेलेली आहे, पांडुरकी पडली. आता हे वर्णन विरहिणीला शोभत, पण नदीच्या बाबतीमध्ये हे सगळं कसं पाहायचं? तर नदी सुद्धा बरेच दिवस, म्हणजे जवळजवळ वर्षभर मेघाचा सहवास न लाभल्यानं बारीक झालेली आहे. कारण तिचं पाणी आटलेलं आहे आणि त्यामुळे तिचं पात्र अरुंद झालेलं आहे. आणि ती पांडुरकी झाली आहे कशी? तर तिच्या दोन्ही काठांवरती जे वृक्ष आहेत ते वृक्ष सुद्धा खूप दिवस पाऊस न झाल्यामुळे पाणी धरून ठेवण्यासाठी म्हणून अनावश्यक जो पर्णसंभार आहे तो सगळे गाळून टाकतायत. आणि त्याच्यामुळे ती गळून पडलेली पांढरी शुभ्र झालेली पानं त्या नदी पात्रावरती साठलेली आहेत आणि म्हणून ती पांढुरकी दिसते. असं अतिशय वेगळ्या पद्धतीचं वर्णन कालिदासांनी सिंधू नदीचं केलेलं आहे. ते म्हणतात, वेणीभूत प्रतनुसलिला तामती तस्य सिंधुः पांडुच्छाया तटरुह तरुः भ्रंशभि जीर्णपर्णैः पांडुच्छाया. तिच्या चेहऱ्यावरती असं एक पांढरेपण, पांडुरकी झालेली आहे, पांडुरता आलेली आहे, असं विरहिणीच जणू वाटावं असं वर्णन कालिदासांनी केलंय. ऐकूया. वेणीभूत प्रतनुसलिला तामती तस्य सिंधुः प्रतनुसलिलातामती तस्य सिंधुः पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपर्णैः सौभाग्यन्ते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ति कार्श्यं येन त्यजति विधिना सत्वयैवोपपाद्यः 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 सौभाग्यं ते सुभगविरहावस्थया व्यञ्जयन्ति कार्श्यं येन त्यजति विधिना सत्वयैवोपपाद्यः. खरोखरच तिची ही अवस्था तिची विरहावस्थाच दाखवून देते. आणि म्हणून मेघानं असं काहीतरी करावं जेणेकरून या सखीची कृशता निघून जाईल, म्हणजे ती तिच्या नेहमीच्या रूपाला प्राप्त होईल. याचा अनुवाद करत असताना बाबू बोरकर असं म्हणतात, कांती नेती फिकट गळल्या काठच्या जीर्णपर्णी आणि सोडे जेणे निज कृशपणा वाघ ऐसा तियेशी. तेव्हा ती आपल्या मूळ रूपाला प्राप्त होईल असा उपाय तू काहीतरी कर बरं मेघा, असं त्या मेघाला सांगितलंय. असं एक वर्णन निर्विंध्याचं आणि एक वर्णन सिंधू नदीचं. आणि मग हा उज्जैनीला पोहोचेल, मग उज्जैनीचं सगळं दर्शन घेऊन महाकाळाला भेटून महाकाळाची प्रार्थना करून मग मेघ आपल्या पुढच्या प्रवासाला निघेल. पुढच्या प्रवासामध्ये त्याला भेटणार आहे ती म्हणजे गंभीरा नदी. या गंभीरेचं वर्णन तर काय करावं? यक्ष म्हणतो, मेघा ही गंभीरा नदी तुझ्या प्रेमात पडली. हे यक्षानं मेघाला सांगितलंय की ही नदी तुझ्या प्रेमात पडली. आता हे कशावरनं ओळखलं त्याने? तर सामान्यपणे प्रेमात पडलेल्या माणसाची दोन लक्षणं आपल्याला झटकन दिसतात. एक म्हणजे त्याच्या हृदयामध्ये तीच व्यक्ती असते तिच्या प्रेमात तो पडलेला असतो. आणि दुसरं म्हणजे त्याचे डोळे थोडेसे चंचल झालेले असतात. आता या दोन्ही गोष्टी गंभीरेच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतात. यक्ष म्हणतो, बघ ना मेघा, तू जेव्हा तिच्यावरती येशील तेव्हा तिच्या हृदयामध्ये तूच दिसशील. तुला म्हणजे त्या मेघाची छाया या गंभीरेमध्ये पडेल आणि ही छाया म्हणजेच त्या गंभीरेनं आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं मेघाचं रूप. आणि या गंभीरेचे डोळे चंचल झालेले असणार आहेत. आता नदीचे डोळे कसे पाहिजे? खरंच त्यासाठी कवीचेच डोळे असावे लागतात. कारण कवीला नदीचे डोळे दिसतात, नदीचं हृदय दिसतं. मग आता या गंभीरेचे डोळे कुठले? तर कालिदास म्हणतो की ह्या गंभीरेमध्ये सफर नावाच्या मासोळ्या आहेत. आणि ह्या मासोळ्या सारख्या इकडून तिकडे तिकडून इकडे अशा समूहानं उडत असतात. आणि त्यामुळे जणू एखाद्या स्त्रीचे डोळे चंचल कसे इकडे तिकडे इकडून तिकडे हलत असतील, अगदी तसंच वाटावं वर्ण असं हे दृश्य. खरंच एखाद्या स्त्रीच्या डोळ्याला मीनाक्षी का म्हणतात याचं उत्तर हा श्लोक वाचल्यानंतर अधिक उत्तम
रीतीनं स्पष्ट होत. या गंभीर्याचं वर्णन आपण कालिदासाच्या मूळ शब्दातही ऐकूया आणि त्यानंतर शांतबाई काय म्हणतात तेही ऐकूया. भावा
जाते शारंगीण वर्ण चौरे. संस्कृत भाषा ऐकायला फार सुंदर वाटते, पण संस्कृत भाषेमध्ये रचलेले हे श्लोक वेगवेगळ्या रागामध्ये गाणं इतकं सोपं नाही, आणि त्यात सुद्धा सगळे उच्चार विसर्ग यांचा अतिशय योग्य परिणामकारक असा उच्चार करत म्हणणं हे सुद्धा तितकंच अवघड. पण श्रीरंग भावेसारखा ज्याला संस्कृत या भाषेविषयी विलक्षण प्रेम आहे, आदर आहे, असा जेव्हा सहकलाकार असतो तेव्हा हे उच्चार तुरस्व दीर्घ विसर्ग हे सगळं अगदी योग्य त्या पद्धतीनं गायलं जातं, त्याचाच अनुभव आपण घेतोय. या श्लोकामध्ये प्रेक्षिष्यंते गगनगतयो नूनमावर्ज दृष्टी असा एक भाग आहे. आवर्ज ह्या मेघदूतामधल्या एकेका श्लोकाचा तर पंडितांनी विचार केलेला आहेच, पण फक्त एकेका श्लोकाचा नाही तर श्लोकातल्या शब्दाशब्दाचा विचार केलेला आहे. आता आवर्ज म्हणजे नेमकं काय असा प्रश्न जेव्हा पंडितांना पडला, भाष्यकारांना पडला, तेव्हा काहींनी वेगवेगळे अर्थ सांगितले. म्हणजे मल्लीनाथ ज्यांनी मेघदूतावरती भाष्य लिहिलं, तर मल्लीनाथांनी असं म्हटलं की आवर्ज म्हणजे नियम्य, म्हणजे दृष्टी रोधून अगदी रोखून बघणं. सरस्वती तीर्थ किंवा सारोद्धारिणी यांनी मात्र नमयित्वा म्हणजे वाकून असा अर्थ केला. मल्लीनाथाच्या मते या आकाशमार्गानं जाणाऱ्या देवसिद्ध्याधिकांनी हे सगळं दृश्य पाहताना अगदी दृष्टी रोखून पाहिलं, तर सरस्वती तीर्थ किंवा सारोद्धारिणी यांच्या मते मात्र या देवसिद्ध्याधिकांनी वाकून खाली पाहिलं. आता आपण म्हणू पाहिलं महत्वाचं, रोखून का वाकून, पण भाष्यकारांना हे चालत नाही. आणि मग या सगळ्याचा जेव्हा सूक्ष्म पद्धतीनं विचार होतो तेव्हा असं वाटतं की वाकून पाहणं यापेक्षा रोखून पाहणं इथे जास्त बरोबर आहे, कारण हे दृश्य पुन्हा पुन्हा दिसत नाही, क्वचित काळी भाग्यात असेल तरच दिसतं. आणि म्हणून मल्लीनाथाने जे म्हटलंय की दृष्टी नियम्य, ती दृष्टी रोखून पाहिलं, नजर रोखून पाहिलं, हा अर्थ अधिक योग्य वाटतो. असो, तर हे अतिशय सुंदर असं चरणोन्नती नदीचं वर्णन कालिदासांनी आणि यक्षांनी केलेलं आहे. आणि मग मात्र त्याला सांगितलंय की आता मात्र भरभर भरभर वेगानं पुढे जा. मग कुठे जाशील, तर कुरुक्षेत्रापर्यंत त्याला नेलेलं आहे. पण फक्त कुरुक्षेत्रापाशी गाडी थांबलेली नाही, तर कुरुक्षेत्राच्या थोडस जवळनं वाहणाऱ्या सरस्वती नदीचा उल्लेख मेघदूतामध्ये आलेला आहे. म्हणजे ही नदी गुप्त झालेली आहे, पण तरी सुद्धा सरस्वतीचा उल्लेख या मेघदूतामध्ये येतो. आणि तो उल्लेख कसा येतो, तर कुरुक्षेत्रावरती जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा सगळे राजे लढले, फक्त एकच तिथे लढला नाही. कोण? तर तो म्हणजे बलराम. कारण बलरामाला दोन्ही पक्षांमध्ये हे सगळे आपलेच आहेत असं वाटत होतं, त्यामुळे कुणाच्या बाजूनं आणि कुणाच्या विरोधात लढावं, आणि म्हणून बलरामानं युद्ध केलं नाही. तर त्यावेळेला तो सरस्वती नदीच्या काठावरती निघून गेला. आणि म्हणून यक्षानं मेघाला सांगितलंय की मेघा, फक्त कुरुक्षेत्र पाहून थांबू नकोस, तर बलराम जिथे निघून गेला त्या सरस्वती नदीचं सुद्धा तू दर्शन घे. आणि मग असं म्हटलंय की मेघा, सरस्वतीवरती गेल्यानंतर तिचं पाणी प्यायला मात्र अजिबात विसरू नकोस. आणि असशील ना तू भले, बाहेरनं असशील काळा, काही हरकत नाही, पण सरस्वतीचं पाणी प्यायल्यानंतर बाहेरनं काळा राहिलास तरी आतून मात्र तू उजळलेलाच असशील, कारण ज्याच्या अंतरंगामध्ये सरस्वती प्रवाहित झाली तो आतून उजळलेलाच असतो. असं अतिशय सुंदर वर्णन यक्षानं या सरस्वती नदीचं केलेलं आहे. हित्वा हालम अभिमत रसाम रेवती लोचनांकाम बंधु प्रत्या समर विमुखो लांगली यास्ति शेवे कृत्वा तासाम अभिगमपमपाम सौम्य सारस्वतीनाम अंतशुद्धस्तोपि भविता वर्णमात्रेन कृष्ण अंतरंग तव वरील शुभ्रता असो शामता असली देही. असं शांताबाई म्हणतात, असो शामता असली देही, असे नका तुझा देह काळा, पण अंतरंग मात्र तुझं शुभ्रच होणार आहे. बोरकर म्हणतात, शुद्धी नाही त्या उरशील तसा फक्त वर्णात काळा, अंतरंग शुद्ध होईल आणि वर्ण फक्त काळा राहील असं या मेघाला यक्षानं सांगितलेलं आहे. असा मेघ सरस्वती नदीपर्यंत आलेला आहे, म्हणजे आता उत्तर भारतामध्ये आलेला आहे. आणि उत्तर भारतामध्ये आल्यानंतर त्या नदीचं दर्शन घ्यायलाच हवं, कारण भारतीयांच्या श्रद्धा त्या नदीपाशी संपूर्णपणे एकवटलेल्या आहेत. आणि ती नदी म्हणजे गंगा. ही गंगा मेघाला दिसणार आहे, आणि या गंगेवरती सुद्धा त्यानं थांबायचंय. ते कसं थांबायचंय त्याचं वर्णन तर ऐकूच या, पण तत्पूर्वी या गंगेचं वर्णन कालिदासांनी मोठ्या सुंदर रीतीनं केलंय. ही गंगा कशी, तर जन्होह कन्या. ही गंगा म्हणजे जान्हवी. तर ही जान्हवी, गंगा जान्हवी झाली कशी,
आपल्याला खर तर माहिती आहे की सगर हा सूर्यवंशातला एक राजा होता. त्याचा 100वा अश्वमेध यज्ञ चालला असताना इंद्रानं त्याच्या अश्वमेधाचा घोडा चोरला आणि कपिल ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर बांधून ठेवला पाताळामध्ये. सगर पुत्र त्या घोड्याचा शोध घेत घेत तिथपर्यंत पोहोचले आणि कपिलांनीच आपला अश्व चोरला असं वाटून त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला. तेव्हा कपिलांनी रागावून त्या सगर पुत्रांना जाळून भस्म करून टाकलं त्यांचं. तेव्हा भगीरथानं मात्र आपल्या ह्या पूर्वजांचा उद्धार व्हावा यासाठी गंगेला पाचारण केलं, प्रचंड तप केलं आणि नंतर गंगा प्रसन्न झाली आणि म्हणून भगीरथाच्या बोलवण्यावरनं गंगेनं खाली उसळी मारली आणि इतक्या वेगानं ती खाली येत होती तेव्हा जंबू ऋषींचा आश्रम तिच्या वाटेमध्ये आला आणि या आश्रमामध्ये मधनं ती व्हायला लागली, इतक्या जोरात व्हायला लागली की तो आश्रम सुद्धा वाहता झाला. हे पाहिल्यानंतर जंबू ऋषींना राग आला आणि जंबू ऋषींनी सगळी गंगा तिथंच थांबवली आणि पिऊन टाकली. पुन्हा भगीरथानं जंबू ऋषींना सांगितलं की आपण असं करू नका, तिला बोलवण्यामागे काही प्रयोजन आहे, तेव्हा आपण तिला मोकळे करा. म्हणून जंबू ऋषींनी आपल्या कानातनं तिला बाहेर काढली, तेव्हापासनं ती जंबूंची म्हणून जान्हवी या नावानं ती व्हायला लागली. अशी ही गंगा कशी तर जन्मोह कन्या सगरतनय स्वर्ग सोपान पंक्तीम, जणू सगर पुत्रांना मुक्ती देण्यासाठी सोपान होऊन आलेली, स्वर्गाचा सोपान होऊन आलेली अशी ही गंगा. आणि कशी तर गौरी वक्त्र भ्रुकुटी रचनाम या विह सेव फेनही. एका सकाळी पार्वतीच्या लक्षात आलं की यांनी म्हणजे शंकरांनी आणि कुणाला तरी डोक्यावर घेतलंय आणि म्हणून तिनं रागानं कटाक्ष टाकला आणि गंगेनं तो रागाचा तिचा कटाक्ष पाहिला आणि त्यामुळे हसायला आलं गंगेला आणि तिचं हसणं म्हणजे ह्या गंगेवरचा जो फेस आहे ते म्हणजे गंगेचं हसणं. असं पार्वतीच्या रागाला जी हसली अशी गंगा. आणि कशी तर इंदू लग्नोर मी हसता, शंकराच्या डोक्यावर असणाऱ्या चंद्राला आपल्या लहरी रूपी लाटांनी स्पर्श करणारी गंगा. आणि इतकंच नाही तर शंकराच्या जटाजूटांमध्ये असलेली गंगा. कालिदास म्हणतायत की शंकरानं डाव्या बाजूला बघू सुद्धा नाही पार्वतीकडे, यासाठी त्याची शिखा म्हणजे त्याची जटा घट्ट हातामध्ये धरून ठेवणारी अशी ती गंगा. अशी गंगा तुला कनखल क्षेत्रापाशी उतरताना दिसेल. या गंगेचं दर्शन हे मेघा तू अवश्य घेतलं पाहिजेस. आपण श्लोक ऐकूया. तस्माद्गच्छेदनुकनखलं शैलराजावतीर्णाम्, तस्माद्गच्छेदनुकनखलं शैलराजावतीर्णाम्, जह्नोः कन्यां सगरतनय स्वर्गसोपानपङ्क्तिम्, गौरीवक्त्रभ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनैः, गौरीवक्त्रभ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनैः, शम्भोः केशग्रहणमकरोदिन्दुलग्नोर्मिहस्ता, शम्भोः केशग्रहणमकरोदिन्दुलग्नोर्मिहस्ता. पहिल्यांदा दिसणारे त्याला ते कनखल क्षेत्रापाशी. कनखल क्षेत्र म्हणजे नेमकं कुठलं क्षेत्र आणि त्याला कनखल हे नाव का पडलं? तर असं म्हणतात की गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर कोण बरं खल राहील, म्हणजे जो खल उरतच नाही, असं जे क्षेत्र अशी जी भूमी त्या कनखल क्षेत्रापाशी गंगा तुला दिसणार आहे. आणि गंगा मात्र तू अगदी आवर्जून पाहून घे. या एका श्लोकामध्ये किती वेगवेगळ्या कथा कालिदासांनी जतन केलेल्या आहेत. एखादा जिज्ञासू येतो तो म्हणतो ही जान्हवी कशी झाली, एखादा जिज्ञासू येतो तो म्हणतो कोण होते सगरतनय, आणखीन एखादा जिज्ञासू येतो तो म्हणतो काय झालं होतं गौरी आणि गंगेमध्ये, असा प्रश्न मनात येतो. आणि मागचा शोध घेत घेत अनेक कथांपर्यंत किंवा आधीच्या वाङ्मयापर्यंत तो जिज्ञासू जाऊन पोहोचतो. आणि त्यामुळे ह्या श्लोकांमध्ये जतन केलेल्या कथा या फक्त त्या गंगेचं वर्णन करत नाहीत तर आत्तापर्यंत गंगेचं वर्णन काय काय केलेलं आहे याचाही कुठेतरी शोध घ्यायला आपल्याला उपयोगी पडतात किंवा आपल्याला त्या अर्थानं मदत करतात. आणि म्हणूनच कालिदासांच्या लेखनाचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपला विषय मांडत असतात
असतानाच अशा काही कथांची गुंफण कालिदास करून ठेवतात की जेणेकरून आधीचं साहित्य सुद्धा पुन्हा एकदा उजळून निघेल. असं कनकल क्षेत्रापाशी हा मेघ आलेला आहे. आता मेघानं गंगा पाहावी एवढंच खरं तर सांगायचंय, पण कशी पाहावी, ते पाणी कसं प्यावं हे सगळं यक्ष त्याला सांगणार आहे. यक्ष म्हणतो, मेघा तू कुठलाही आकार धारण करू शकतोस आणि त्यामुळे तू गंगेवरती असा तिरका उभा राहावर, असा लांबूड काहून तिरका उभा राहा. म्हणजे काय होईल, म्हणजे लोकांच्या डोळ्याला आश्चर्य वाटेल. कसलं आश्चर्य वाटेल, तर एका बाजूनं येणारा पांढरा शुभ्र गंगेचा प्रवाह आणि असा लांबुडका तिरका झालेला मेघ म्हणजे जणू यमुनेचा प्रवाह, आणि त्यामुळे आज कनकलापाशीच गंगा यमुनेचा संगम कसा काय झाला असं आश्चर्य लोकांच्या डोळ्याला वाटेल. असा उभा राहा आणि मग पाणी पी गंगेचं, असं यक्षानं मेघाला सांगितलेलं आहे. असं करत करत भारतातल्या नद्या इथपर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. 6-7 नद्यांचा मध्ये एखाद्या वेत्रवती किंवा अशा ह्याचा जाता जाता उल्लेख येतो, पण अशा काही नद्यांचं वर्णन इतक्या सुंदर रीतीनं कालिदासाने या मेघदूताच्या पूर्व भागामध्ये केलेलं आहे, पूर्व मेघामध्ये. उत्तर मेघामध्ये मात्र अलकानगरीचं वर्णन येतं, आणि अलकानगरीचं वर्णन करत असताना मंदाकिनीचा उल्लेख येतो. ही गंगा अलकानगरीमध्ये म्हणजे कैलास पर्वताच्या पलीकडे जेव्हा असते तेव्हा तिला मंदाकिनी असं म्हटलेलं आहे. आणि कल्पना इतकी छान आहे की या मंदाकिनीवरती पांढरे शुभ्र वाळू आहे. या पांढऱ्या शुभ्र वाळूवरती अलकानगरीतल्या लहान लहान मुली खेळत आहेत, आणि खेळ कसला तर वाळूमध्ये रत्न लपवण्याचा खेळ. आणि म्हणून मेघा तू खूप लांबचा प्रवास करून आलायस, तेव्हा दमला असेल, तर आता दमला असेल तर ह्या मंदाकिनीवरती जरा विसावा घे बरं. छान गार वारं असेल, पांढरे शुभ्र वाळू असेल आणि कंटाळा आला तर ह्या मुलींचा खेळ बघ, त्याच्यामध्ये तुझा चांगला वेळ जाईल, असं एक सुंदर वर्णन या मंदाकिनीच्या काठाचं मेघदूतामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. ऐकूया ते वर्णन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या विहिरीमध्ये हंस पक्षी तुला दिसतील.
त्यांच्या घरापासून मानस सरोवर अगदी जवळ आहे. मग तिथे जात नाही ते पक्षी का? कारण आमच्या विहिरीचं पाणी मानस सरोवरापेक्षाही अधिक गोड आहे, म्हणून हे हंस आमच्याच विहिरीमध्ये बसतात. आणि अशी ही विहीर पाचूंच्या पायऱ्यांनी मढवलेली आहे. आता या पायऱ्यांवरती पाचूच का लावले? वेगवेगळे रत्न लावली असती तर अधिक सुंदर दिसलं नसतं का? म्हणजे एक पायरी पोळ्यांनी, एक पायरी हिऱ्यांनी, एक पायरी पुष्कराजांनी, असं नवरत्न जे आहेत त्यांनी या पायऱ्या मढवल्या असत्या तर किती सुंदर दिसलं असतं. पण यक्ष म्हणतो नाही, आमच्या विहिरीच्या पायऱ्या या मरकत शिलाबद्ध सोपान मार्ग असल्यामुळे त्या पाचूंनीच मढवलेल्या आहेत. आता पाचूंनी मढवण्यामागचं कारण काय? तर विहिरीच्या पायऱ्यांवरती नेहमी शेवाळ असतं आणि ते शेवाळ पाचूच दाखवू शकतो, म्हणून मरकत शिलाबद्ध सोपान मार्ग. सांगायचा मुद्दा काय तर वाहत्या नद्यांचं वर्णन जितकं सुंदर तितकंच त्या बांधलेल्या विहिरीमधल्या पाण्याचं वर्णन सुद्धा तितकंच सुंदर. म्हणजे खरं सांगायचं तर त्या विहिरीवर तो मेघ जरी पोचला तरी ते पाणी पिऊन जणू आपणच शांत झालो असं आपल्याला वाटायला लागतं. ही लेखकाची, त्या शब्दाची आणि अर्थातच संस्कृत भाषेची ताकद. या सगळ्यात गमतीचा भाग असा वाटतो की नदी किंवा एकंदरीतच निसर्ग हा कालिदासाच्या लेखनामध्ये कधीही फक्त नेपथ्य म्हणून येत नाही, तर त्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला त्याचं त्याचं असं एक व्यक्तिमत्व असतं. मग तो एखादा पर्वत असेल, एखादं झाड असेल किंवा ह्या अशा नद्या असेल. यातली प्रत्येक नदी एखादा चित्रकार एखाद्या स्त्रीच्या रूपामध्ये चित्रित करू शकतो, इतकं सुंदर व्यक्तिमत्व प्रत्येक नदीला कालिदासांनी बहाल केलेलं आहे. मी म्हटलं तसं की मेघदूत हे एक असं काव्य आहे की त्याच्यामधले छोटे छोटे भाग घ्यावेत आणि त्याचा विचार करावा, त्याच्या त्या ह्याच्यामध्ये आपण गुंतून जावं, गुंफून जावं. म्हणजे कधी त्या मेघदूतामधले रंग आपल्याला खुणावतात, कधी त्यातलं वनस्पती जीवन आपल्याला खुणावतं, कधी त्यातल्या भावभावना आपल्याला खुणावतात, तर कधी अशा नद्या आपल्याला हाक मारतात. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मेघदूतातल्या सरिता असा विषय आपल्या समोर आम्ही ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. खरं सांगायचं तर मेघदूत हीच एक नदी, कारण ही नदी अशी वळणं घेत 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 वाहत राहते आणि नदीचं पाणी जसं कधी संपत नाही, आटत नाही. म्हणजे गंगा यमुना या ज्या बारमाही नद्या आहेत त्यांचं पाणी जसं कधी आटत नाही ना, तसंच मेघदूताच्या आस्वादा बाबतीत मला वाटतं की मेघदूताचा आस्वाद हीच एक नदी आहे. कोणी कधीही कुठेही कुठल्याही वळणावरती उभ्या राहा, कुठल्याही घाटावरती उभे राहा, कुठल्याही काठावरती उभे राहा, त्याचं त्याचं एक सौंदर्य असतं आणि ते पाहताना आपण खऱ्या अर्थानं रसिक व्हायला लागतो, कारण मेघदूताचा रस प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये येतोच येतो. तेव्हा अशी ही मेघदूताची नदी आज तिच्या काठावर उभं राहून तिच्यातल्या नद्यांचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. शेवटी हे म्हणतात ते खरंच आहे, मागे मेघे वयो गत. रसिकांचं आयुष्य मेघदूताचा आस्वाद घेण्यामध्येच निघून जात. आषाढ सुरू झाला की पंढरपूरच्या वारकऱ्यांची पावलं जशी पंढरीला पडतात, तशी रसिकांची पावलं मेघदूताच्या पुस्तकाच्या दिशेनं पडतात. आणि पुन्हा पुन्हा ते पुस्तक वाचावं, त्यातल्या श्लोकांचा आस्वाद घ्यावा आणि आपणच धन्य व्हावं अशी अवस्था मेघदूत वाचताना येते. श्रोते हो, मेघदूतातील सरिता संपदा हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन केलं होतं धनश्री लेले यांनी. गायन सहभाग होता श्रीरंग भावे यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना आणि मधुलिका यांनी. आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. अपार कृतज्ञता आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ, नेहाताई खरे आणि त्यांची टीम, श्रीरंगजी भावे आणि धनश्रीताई लेले.